प्रगतीच्या मार्गावरती कसा जाईल याचा सर्वंकष पैठणीचा प्रयत्न अजितदादांनी त्या ठिकाणी केला. जसं हा जिल्हा धनाजीराव ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध झालाय, तसं डाळिंबाच्या उत्पादनामध्ये सुद्धा या जिल्ह्याने पुढे फार प्रगती केली. द्राक्षाच्या उत्पादनामध्ये सुद्धा इथल्या प्रगती शेतकऱ्यांनी प्रगती केली. अशा वेळेला त्याचं सातत्य टिकवणं हे आमच्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम त्या ठिकाणी राहू शकतं. आणि मिनलताई, मला निश्चितपणाने अभिमान आहे की आपण LLM आहात, आपण ॲडव्होकेट आहात, या शहराचा तुम्ही अतिशय उत्तमपैकी नेतृत्व करतात. 2016 पासून माड्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणचं नेतृत्व करण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि या शहरामध्ये सेवाभावी वृत्तीने तुम्ही काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने गेले 9-10 वर्ष या शहराची तुम्ही तळमळीने सेवा करत आहात, त्याच पद्धतीने या मतदारसंघाची सेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या निर्वाचित झालेल्या आमदार म्हणून तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अंतरने सांगू शकतो. पण अनेक वेळा शंका आणि शंकेचे प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकत असतो. तुम्ही मगाशी सहज म्हणालात की आदितीसारखं लक्ष आपल्यावरती असावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. होय, आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. सत्तेमधला सहभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढ्यासाठी झाला, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचाराची दिशा दिली. बहुजन समाजाचा व्यापक हित तुम्हाला सांभाळायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये सहभागी त्या ठिकाणी असले पाहिजे. पण सत्तेमध्ये सहभागी होत असताना या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये दीर्घकाळ वाटचाल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारेत धर्मनिरपेक्ष विचार आमच्या राजकीय विचाराचा आत्मा राहिला. त्याच विचारावरून त्याच रस्त्यावरनं चालत आज आमचा सत्तेचा सहभाग त्या ठिकाणी झाला. सत्तेमधला सहभाग झाला म्हणूनच जे काय आज उमेदवार उभे राहिले, ज्यांनी 950 कोटी रुपयाचं कर्ज आपल्या कारखान्यावरती करून ठेवलंय, त्या कारखान्याला मदत करण्यासाठी हीच मंडळी अनेक वेळेला सागर बंगल्यावरती, मेघदूत बंगल्यावरती आणि अजितदादाच्या देवगिरी बंगल्यावरती आलेली मी पाहायला मिळाल. आता एखाद्या कारखानदाराला मदत करणं हे दादांचा स्थायी भाव त्या ठिकाणी आहे. मदत करत असताना दादांनी कधी उणं इकडं पाहिलं नाही, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने फसवणूक केली जाते त्याचं एकदम उत्तम पैकीचं ठिकाण मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावरती कर्जबाजारी असलेल्या कारखान्याला मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज या दोन नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं असतानाच विरोधाभासाचा कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज तुताऱ्याच्या माध्यमातून उभे राहिलेले उमेदवार आहेत. असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक केलीच, पण नेत्याची फसवणूक करत स्वतःच्या गोंधळा कशा पद्धतीने भरायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज ते उमेदवार आहेत. असं जर का मी म्हटलं तर काही अनाटाही ठरू शकत नाही. म्हणून सरळपणाने निर्लसपणाने समाजाच्या व्यापक विचाराच्या आधारे सेवा करणाऱ्या एखाद्या भगिनीच्या पाठीमागे ताकद उभी करणं हे सर्वंकष पैठणीचं काम तुमचं आणि आमचं त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहू शकताय. या कामाला चालना देण्याचीच आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मी मगाशी सांगितलं मी एवढ्यासाठीच या ठिकाणी आलो. समाज गैरसमाजाच्या आधारे दादांशी असलेला संबंधाचा वापर करत पक्षाच्या उमेदवाराच्या वतीमध्ये जनमानसाच्या मध्ये समज निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी इथे येणं हे माझं कर्तव्य होतं. त्या कर्तव्याच्या भावनेतून इथं या ठिकाणी आलो आणि स्वच्छ मनाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आलो. माडाचा तालुका असेल, शेजारचा पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी असतील, या सर्वांनाच माझी स्वच्छपणाची ताकीद आहे. आपल्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीमागे ताकद उभी करणं कुणी काही सांगेल. दादांनी मी सुद्धा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आलो होतो. त्यावेळेला सुद्धा घड्याळाच्या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार झाला होता. आणि त्यावेळेला सुद्धा बोललं गेलं की राज्यातली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची साथ मिळाली, देवेंद्रजीची मिळाली, पण अजितदादांतला सहभाग त्याच्यातला मोठा होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आणली गेली. प्रत्येक माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये त्या ठिकाणी जमा झाले. आज मला पत्रकार मित्रांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायचं आहे ही योजना अजितदादांनी सभागृहामध्ये घोषित केली. सुदैवाने माझी कन्या आदिती या खात्याची महिला बाल कल्याण खात्याची मंत्री आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात एक अशी योजना आहे की ज्या योजनेच्या मार्फत
थेट महिला भगिनींच्या खात्यामध्ये 2.25 कोटी महिला भगिनींच्या खात्यामध्ये ती रक्कम त्या ठिकाणी जमा झाली. मध्ये कोणी नाही. सरकारच्या माध्यमातून तयार केलेला ऍप आणि त्याच्या माध्यमातून त्या माझ्या माय माऊलीच्या अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम, हे दृश्य चित्र या संबंध महाराष्ट्रात आणि देशामध्ये पाहायला मिळू शकतंय. त्याला विरोध झाला. ही योजना म्हणजे महाराष्ट्राला आर्थिक संकटात टाकणारी आहे अशी टीका टिप्पणी झाली. स्वतःला महिला नेत्या म्हणतात. महाविकास आघाडीच्या काही नेत्या भगिनी आमच्या आहेत की त्या महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात, पण त्यांच्या तोंडून सुद्धा उद्गार ऐकायला मिळाले. तुम्ही पण वकील आहात, तुम्ही पण महिला भगिनी अध्यक्ष आहात, त्या पण ॲडव्होकेटच आहेत. जनतेच्या दरबारामध्ये युक्तिवाद करताना ही प्रकाशने गोष्ट त्या ठिकाणी मांडा. काय वक्तव्य केली गेली याच त्या महिला नेतृत्वांच्याकडून की 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांना विकत घेतात. ग्रामीण भागातल्या समस्त माझ्या महिला भगिनींचा अपमान करण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेली. याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून काय हस्तकांना सोबत घेत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यामध्ये या सर्वांनी धन्यता बाळगली. कारण त्यांना राजकारण करायचं होतं, त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळवायचं होतं. पण महाराष्ट्रातल्या माझ्या माय माऊलींच्या अकाउंटमध्ये जर काही पैसे जमा झाले तर आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागेल. या भयगंडापोटी काहींनी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने चपराक दाखवत खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत अशी अभय उठवली गेली. पैसे जमा झाल्याच्या नंतर लगेच काढून घ्या, कारण हे सुद्धा परत काहीतरी काढून घेतले जातील असा सुद्धा अपप्रचार झाला. तो अपप्रचार होता. आपल्या मनामध्ये एक तऱ्हेचा वेगळा विकार निर्माण करण्याची पद्धती जाणीवपूर्वक त्या ठिकाणच्या विचाराच्या माध्यमातून केली गेली. पण आज राखीबंधनाचा पवित्र दिवस असेल. भाऊबीजी सारखं बहीण भावाचं नातं ऋणानुबंधाचं अधिक दृढ करण्याचं असेल. या दोन्ही सण याच कालखंडामध्ये त्या ठिकाणी आले आणि आज महिला भगिनींच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली पाहायला मिळाली. काल परवा महाविकास आघाडीचं घोषणापत्र झालं. जी योजना 1500 रुपयाची जाहीर झाल्याच्या नंतर महाराष्ट्र आर्थिक संकटात जाईल, पगार कडाला पैसे उरणार नाहीत अशी सगळ्या नेत्यांची वक्ते होती. मी जबाबदारीने सांगतो, मी कोणा नेत्याचं नाव घेत नाही, पण महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची वक्ते होती राज्य दिवाळखोरी जाईल आणि पगाराला सुद्धा पैसे उरणार नाही. हे जर काय तुम्ही बोललात तर तुमच्या घोषणापत्रामध्ये कुठल्या तोंडाने तुम्ही 3000 रुपये देता असं तुम्ही जाहीर केलं असा सवाल माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी त्या ठिकाणी विचारतात. ज्या योजनेच्या सफलतेच्या बाबतीमध्ये तुम्ही सातत्याने आरडाओरड करत आलात, खोटा अपप्रचार त्या ठिकाणी करत आलात. धनाजीराव, मी भाग्यवान आहे या राज्याचा सुवर्णमोही अर्थसंकल्प मांडण्याची मला संधी मिळाली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजीपार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती स्वीकारला. 2010 सालामध्ये या राज्याचा अर्थसंकल्प या सुनील तटकरेंनी मांडला. मला अर्थव्यवस्थेतलं ज्ञान त्या ठिकाणी आहे. आपल्या राज्याचं चूल उत्पन्न हे दर महिन्या दर वर्षाला 70-80 हजार 1 लाख कोटीच्या आसपास वाढतं. सर्वाधिक देशाला जीएसटीचं उत्पादन देणारं राज्य म्हणजे तुमचं आणि माझं राज्य आहे. आणि नीती आयोगाने ज्या काही मर्यादा दिल्यात, एखाद्या राज्याने पायाभूत सुविधांच्यासाठी त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये किती कर्ज घ्यावं हे जे काही त्या ठिकाणी निकष लावून दिलेत, त्याच्यात या देशातल्या राज्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावरती तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे. तरी राज्यातल्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे. हे राज्य आर्थिक दिवाळीमध्ये कधी गेलं नव्हतं, जाणारही नाही. अजितदादा तुमचे आणि माझे नेते आर्थिक शिरतीचे करणे आहे, पण त्यांनी जी योजना स्वीकारली एवढ्यासाठी माझ्या महाराष्ट्रातल्या कष्टकरी असलेल्या माय माऊलींच्या जीवनामध्ये आनंदाच्या क्षणे हवेत, स्वाभिमानाने त्यांचं जीवन त्यांना त्या ठिकाणी जगण्यात संधी मिळावी याच कारणासाठी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली गेली. तमाम माझा शेतकरी वर्ग या ठिकाणी बसले. मला आठवतं 8 आणि 9 सालामध्ये मी ऊर्जा खात्याचा मंत्री होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये पेड पेंडिंग केसेस कल्याणराव 2 लाखापेक्षा जास्ती होते. मी ज्याला ऊर्जामंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली त्याला मोठ्या प्रमाणावरती लोड शेडिंग होतं. पण त्या वर्षभरामध्ये अजितदादांनी संधी दिल्याच्यानंतर या पद्धतीने काम केलं. आज दाव्याने सांगतोय माझ्या पत्रकार मित्रांना, या राज्यामध्ये विजेचं उत्पादन सरप्लस वीज या राज्यामध्ये उत्पादित केली गेली. 8 आणि 9 या कालखंडामध्ये केलेल्या उपाययोजनेचं तिथे फलित आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये मी इतके सबस्टेशन त्या कालावधीमध्ये दिले. मी माड्यामध्ये सुद्धा सबस्टेशनच्या भूमिपूजनाला आलो होतो, अकलूजला होतो, पंढरपूरला गेलो होतो, सांगोलाला गेलो होतो, बार्शीला गेलो होतो.
कारण माझ्या या भागातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जर काय चार क्षण आनंदाचे यायचे असतील तर त्याला वीज त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे हा विचार त्या कालखंडामध्ये 8-9 सालामध्ये ऊर्जा खात्याचा मंत्री म्हणून मी त्यावेळेला केला होता. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावनांचा प्रतिबिंब मनामध्ये ठेवत आम्ही काम करण्याची मानसिकता दाखवतो. हा शेतीप्रधान जिल्हा आहे. या शेतीप्रधान असलेल्या जिल्ह्याच्या मध्ये कालव्याच्या द्वारा मिळणारं पाणी आणि कालव्यामधून उचलून जाणाऱ्या पाण्याच्या शेतकऱ्यांची संख्या अधिक मोठी आहे. अजितदादांनी महायुतीच्या सरकारने विचार केला की दीर्घकाळ माझ्या या शेतकऱ्यांची वीज पंपाची थकबाकी त्या ठिकाणी राहिली होती. लेखणीच्या एका फटकाऱ्यात 14,000 कोटी रुपयाची विजेची थकबाकी राज्य सरकारने केली आणि आता तुम्हाला शून्य बिल आल्याचं त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी MSEBच्या माध्यमातून आलेलं पाहायला मिळतं. आता यापूर्वीची थकबाकी भरायची नाही आणि पुढचे 5 वर्ष फुटकी कवडी द्यायची नाही हा महायुतीच्या सरकारने घेतलेला निर्णय त्या ठिकाणी. रात्री बेरात्री वीज मिळत होती म्हणून माझ्या मायमाऊलींनी घरामध्ये असलेला आपला करता पुरुषाला शेतीमध्ये जात होता त्यांना चिंता होत होती. या सरकारने निर्णय घेतला की 7 वाजता ते 7 वाजेपर्यंत दिवसा उजेडीस माझ्या शेतकरी बंधूंना वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला. म्हणूनच एक पंचसूत्री या सरकारने त्या ठिकाणी स्वीकार निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र सरकारकडे आम्ही आग्रही त्या ठिकाणी राहिलो. नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेला एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आम्ही मुख्य पंतप्रधान महोदयांना भेटलो अमितभाईंना भेटलो आणि त्यांना सांगितलं की कांद्यावरची निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे आणि आज मला समाधान वाटतंय की निर्यातबंदी उठवली गेलीच पण कांद्याला मिळणारा भाव शेतकऱ्यांना मिळणारा सर्वाधिक भाव हे महायुतीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदललेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किमान आधारभूत किमतीवरती सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं खरेदी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. तो निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आणि त्याच्यावरती सुद्धा काही अनुदान द्यायचं असेल तर देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केला गेला. किसान सन्मानसारखी योजना आणली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात. आम्ही अभिवचन दिले की पुढच्या वर्षापासून 15,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील. 1 रुपयाचा पीक विमा योजनाची योजना त्या ठिकाणी आणली. हे महायुतीचं सरकार जनतेची अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळेला अतिशय उत्तम पद्धतीने शिकलेल्या माझ्या भगिनीना या मतदारसंघातून विधिमंडळामध्ये पाठवण्याची आवश्यकता खूप मोठी आहे. त्यांचं एक छोटंसं पुस्तक मला या ठिकाणी बघायला मिळालं प्रियदर्शिनी नावाने. एकेकाळी इंदिरा गांधींची ओळख प्रियदर्शिनी म्हणून होती. आपण सायनला गेला चेंबूरवरून सायनला जाताना तिथे RCFची एक इमारत आहे आणि त्या इमारतीला नाव दिलेलं प्रियदर्शिनी. ते इंदिरा गांधींच्या नावानेच प्रियदर्शिनी आहे. याचा अर्थ असा आहे की समाजातल्या उपेक्षित घटकासाठी काम करण्याची मानसिकता पुरेपूर पद्धतीने दाखवणाऱ्या महिला भगिनींचं गेल्या अनेक वर्षातलं सार्वजनिक चित्र या पुस्तकामध्ये लिखाणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. मी आज आपल्याला आश्वस्त करतो दादा येथीलच 10-12 दिवसामध्ये अनेक ठिकाणी प्रचाराला जावं लागेल. आम्ही त्यांच्या प्रचाराचं नियोजन करतो आहोत पण आपण निशंक मनाने या ठिकाणी राहा. या उमेदवार आहेत राष्ट्रवादीच्या आहेत महायुतीच्या आहेत. उद्याच आम्ही महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत देवेंद्रजी आहेत त्याला महायुतीच्या इतर घटक पक्षांनी सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ताकद उभी करावी असा प्रयत्न नव्हे तर तशी अंमलबजावणी करण्यासाठी माझ्याकडनं प्रयत्नाची पराकाष्ठा हवी हा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे काही भारतीय जनता पक्षाचे सहकार्य असतील शिवसेनेचे असतील रामदास आठवले साहेबांना मानणारा रिपब्लिकन पक्षाचा घटक या ठिकाणी असेल. लोकसभेच्या वेळेला एक वेगळं नॅरेटिव्ह त्या कालावधीमध्ये सेट झालं की या देशातील संविधान धोक्यात आलं आहे संविधान बदललं जाईल म्हणजे आरक्षण जाईल. आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा तसंच झालं पण तो खोटा अपप्रचार देशभरामध्ये केला गेला. त्या कालावधीमध्ये एक वातावरण निर्माण झालं अनेक वेळा आम्ही बोलत आलो की हे खोटं आहे सगळं. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान बदललं जाणार नाही असं आम्ही सातत्याने बोलत आलो परंतु जनतेच्या मनामध्ये खोलवर तसं रुजवलं गेलं. मला सांगायला अभिमान वाटतो आहे की ज्याला 18व्या लोकसभेमध्ये आम्ही निवडून गेलो त्यावेळेला जुनी पार्लमेंटची इमारत जी ब्रिटिशांनी बांधली जिथे 17व्या लोकसभेमध्ये मी काम केलं आणि 52 सालापासूनच्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या किंवा त्याच्या अगोदर असेंब्ली त्या ठिकाणी जी काय काम करत होती
त्या जुन्या पार्लमेंटच्या इमारतीला संविधान भवन असं या एनडीएच्या सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली नामकरण केलंय. इतकं संविधानावरती पक्का विश्वास आज एनडीएच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करण्याचा केला जातो आहे. त्याच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. सरकारने अनेक क्रांतिकारी योजना आणल्या, त्याच्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर असं वाटलं त्यांना काही ना विरोधकांना की आता आम्ही सत्तेवरती आलो म्हणून मुख्यमंत्र्याचे पदाचे 10 दावेदार झाले. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा दावेदार झाले. उद्धवजींना मुख्यमंत्री करावा असा पण दावा झाला मोठ्या प्रमाणावरती. रोज सकाळी संजय राऊतांचा भोंगा आपल्याला ऐकायला मिळतो. असं एकही दिवस गेला नाही संजय राऊतांचं बोलण्यामध्ये की मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे जाहीर करा. एक दिवस तर त्यांनी सांगितलं की हिंमत असेल तर काँग्रेस आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार त्यांचा तरी जाहीर करा. इतक्या मुख्यमंत्री पदाची आस त्यांना लागलेली होती. मला सांगायला वाटतं, अभिमान वाटतो की करोनाच्या कालावधीमध्ये या संबंध महाराष्ट्रामध्ये करोनाचं संकट येईल सर्वसारखा इतका संसर्गजन्य रोग जगाच्या पाठीवरती केव्हा आला नव्हता. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना सुद्धा त्याच्यावर तो उपचार शोधले उपाय मिळाले नव्हता. त्यावेळेला एकच नेता या राज्याचं मंत्रालय चालवत होता, त्या नेत्याचं नाव आहे अजित पवार. हे सुद्धा मला या ठिकाणी आणखी सांगायचं आहे. स्वतःला करोना होईल म्हणून अजितदादांनी त्याचा भय किंवा भीती बाळगली नाही, पण मंत्रालयामध्ये रोज मास्क लावून उपस्थित असणारा एकमेव नेता होता, त्याचं नाव अजितदादा आहे. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ज्या भयावह वातावरण निर्माण झालेलं होतं, करोना मुक्तीसाठी राज्यातली तिजोरी इतर योजनांची कात्री लावली, पण करोनाच्या निर्मूलनासाठी जे जे काय करण्यासारखं शक्य होतं ती करण्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून त्यावेळेला अर्थमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी दादांनी त्या ठिकाणी स्वच्छपणाने घेतली, त्याचा सुद्धा आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छित आहे. या साऱ्या गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या निमित्ताने केला जाईल. इथे शिक्षणाच्या सुविधा निर्माण करायला लागतील, पाण्याच्या सुविधा निर्माण करायला लागतील. आपण मगाशी मिनलताई सहज म्हणालात की शिक्षणासाठी अनेक वेळेला पुण्याला जावं लागतं, अनेक वेळेला बारामतीला जावं लागतं,